धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीचे स्वरूप वाढत गेल्याने आजूबाजूच्या परिसरात देखील ही आग वाढण्यास सुरुवात झाली. या आगीत 6 दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनिस अजित शहा यांचे हे गोडाऊन असल्याचे समजते. आगीचे वाढते स्वरूप बघता अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी त्वरित पोहोचल्याने ही आग आटोक्यात आली. घटनासमयी परिसरातील लाईट बंद पडल्याने मदत कार्यास देखील अडचणी येत होत्या. परंतु परिसरातील नागरिकांच्या आणि अग्निशमनच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.